नमस्ते आहे सगळ्यांना, स्वागत आहे माझं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये। तर गाईज, आज मी मराठीमध्ये बोलणार आहे। एक दोन कमेंट आलेले होते मला की तुम्ही मराठीत रेसिपी बनवा, अजून छान वाटेल। तर गाईज, आज मी आलेली आहे मराठीमध्ये रेसिपी घेऊन, कशी वाटते ती जरूर सांगा। तर आता बोलूया पौष्टिक लाडूबद्दल। गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडूची रेसिपी घेऊन आलेली आहे मी। तर हा हे पहा, मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी साखर घेतली आहे आणि हे डिंक तळून घेतलं आहे मी तुपामध्ये। बदाम आणि काजू कट करून घेतले आणि 1 वाटी तूप घेतलं आहे। हे पहा, मी इथे साखर बारीक करून घेतले मिक्सरमध्ये। आता डिंक करते। हे माझं डिंक ही बारीक झालं आहे आणि इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती। गॅसवरती कढई मी जाड घेतलेली आहे, तुम्ही ही जाड कढई घ्या। जास्त पातळ घ्याल तर पीठ पटकन करपलं जाईल। थोडी जाड कढई घ्या आणि त्याच्यात पीठ टाकून 2 मिनटं असं न काही तूप टाकता मस्त भाजू द्या। थोडासा कलर बदलायला लागला की आपल्याला थोडं थोडं तूप टाकायत राहायचं आहे ह्याच्यामध्ये आणि हलवत राहायचं आहे छान असं। गाठी नाही होऊ द्यायच्या। हे गव्हाचे पिठाचे पौष्टिक लाडू खाण्यासाठी खूप छान असतात आणि डिलिव्हरीच्या बायांना पण देऊ शकता, लहान मुलालाही देऊ शकता। आपणही असे बनवून ठेवून आपणही खाऊ शकतो घरात सकाळी, जास्त पटकन ज्यांना नाश्ता नाही खायचा असतो ते लोक। तर बघा, मी 1 वाटी तूप घेऊन सुद्धा थोडं कमी पडलेलं होतं म्हणून मी परत 3 चमचे तूप टाकलं ह्याच्यामध्ये। आता इथे मी टाकते डिंक, काजू, बदाम आणि जेव्हा आपण साखर टाकायची वेळ येईल ना गाईस, तेव्हा आहे ना कढईची गॅस आहे ना ती खाली घ्यायचा आहे, गॅसच्या खाली कढाई घ्यायची आहे आणि मग थोडी थोडी करून साखर टाकायची। मी इथे गॅसवरतीच आहे पण गॅस पूर्ण बंद केलेला आहे, कारण आपण जर अशीच टाकलं तर गरम गॅसवरती, चालू गॅसवरती, तर त्याचा पाक होऊ शकतो साखरेचा आणि लाडू कडक होऊ शकतात थंड झाल्यावरती। आपल्याला पाक नाही करून घ्यायचा। बघा, हे लाडू मी अशी वळते, थोडंसं गार होऊ दिलंय मी आणि वळते, जास्त गार नाही होऊ द्यायचं, कारण जास्त गार झालं तर लाडू वळले जाणार नाही आहेत। हे माझ्या हाताला भाजत आहे, थोडं थोडं तरी मी लाडू वळते, असेच वळायचे आहेत आपल्याला, कारण ती जास्त गार झालं तर ते वळले जाणार नाही आहेत। आणि गाईज, हे पहा, असे सगळे लाडू वळून घेणार आहे मी आणि वरती गारण्यासाठी बदाम लावलेले आहेत। तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कशी वाटली ही मराठीतली व्हिडिओ ती जरूर मला सांगा कमेंट करून। आणि हे पण सांगा, मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवूया, हिंदीमध्ये बनवूया? चला गाईज, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।